वाढवत आहेत आणि आव्हान आहे. तगडं आव्हान आहे माजी खासदार संजय काका पाटील यांचं. संजय काका पाटील नुकतेच लोकसभेला इथून पराभूत झालेत, पण सध्या रोहित पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ अनुकूल मानला जातोय. तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघ, त्यामुळे खासदारकी पाठोपाठ पुन्हा एकदा आमदारकीसाठी डेंजर झोन मध्ये संजय काका दिसतात. येस, रोहित पाटील विधानसभेत आपल्याला येताना दिसतील आणि जेव्हा ते येतील तेव्हा अनेकांना आबांची आठवण नक्की होईल. इंदापूरमध्ये दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटलांनी कमळाची साथ सोडली. खरं तर त्यांनी सांगितलं होतं आपल्याला कशी झोप लागते वगैरे, पण ते तिकडे गेले. हर्षवर्धन पाटलांसाठी मात्र आता तिकडे पुन्हा एकदा आमदारकीची झोप लागू शकते. अनुकूल अशी परिस्थिती त्यांना शरद पवार यांच्या पक्षामध्ये गेल्यावर असू शकते असा अंदाज आहे पत्रकारांचा. तर पश्चिम महाराष्ट्राचं एक अंदाज, पत्रकारांचा अंदाज काय चित्र दिसेल ते आपण पाहिलं. पश्चिम महाराष्ट्राची 2019 साली स्थिती कशी होती, तर काँग्रेसनं इथे आपल्या जागा जास्तीत जास्त राखलेल्या 31 जागा या काँग्रेस प्लसनं म्हणजे आघाडीनं जिंकल्या होत्या. 40.34% ही टक्केवारी होती मतदानाची. तर भाजप शिवसेना 22 जागांवरती विजय मिळवलेला, 40.34 म्हणजे खरं तर मतांची टक्केवारी ही दोघांसाठी सुद्धा एकसारखी राहिली आहे आणि अन्य 5 जागांवरती विजयी झालेले. आणि यंदा पश्चिम महाराष्ट्र चित्र काय असेल पत्रकारांच्या कलानुसार ते आपण नुकतंच पाहिलं. मंदार सर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं लक्षात गेलं पाहिजे त्यांना की जे जे आत्तापर्यंतचं चित्र पश्चिम महाराष्ट्राचं होतं की साखर बेल्ट वगैरे वगैरे वगैरे, हे कुठलेही प्रश्न तिकडे ह्यावेळेला आले नाही. तिथे कोल्हापूर, इंदापूर आणि बारामती या तीन याच्या आणि त्याच्यात तिथे सांगली होतं पलीकडे, म्हणजे सांगली पॅटर्न हा पण तेवढा चर्चेला गेला. म्हणजे मतिगुंग करणारं राजकारण हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि पाहायला मिळतंय. आणि त्याच्यामुळे यावेळेला नेमकं काय घडणार आहे आणि ह्या सगळ्या जसं विदर्भ एका पद्धतीनं महत्त्वाचं आहे तितकाच पश्चिम महाराष्ट्राचे जे रिझल्ट आहेत ते महत्त्वाचे आहेत. त्यात सगळ्यात मोठी जर का फटका कोणाला मिळेल असं मला वाटतं ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये